हेलो फ्रेंड्स, मी शीतल आहे शिकुलपूर कुकिंग अँड पेस्ट्रीज क्लासेस. आम्ही कोल्हापूरमध्ये कुकिंगचे आणि पेस्ट्रीजचे क्लासेस घेतो. सो ज्यांना कोणाला आपल्या क्लासच्या बद्दल माहिती मिळवायची असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करा. 8760786 28 ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करून आपल्या क्लासच्या बद्दल सगळी माहिती मिळवू शकता. सो तुम्हाला मी आज एक रेसिपी दाखवणार आहे, जशी की गावरान पद्धतीची. सो गावाकडे जी लोक करतात चुलीवरती, तसंच आपण गॅसवरती ती रेसिपी बनवायची आहे. तर भाजीचं नाव आहे उकडीचे वांगे. कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते, आणि जे काही त्याला साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते, आणि ते सगळं आपल्या घरातील जे अवेलेबल आहे त्याच वस्तूने आपण बनवणार आहे. कारण सो मी त्याला काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला दाखवून देते. एकदा मी इथं 5 ते 6 वांगे घेतलेले आहे, आणि हे आपल्याला असे कट करून घ्यायचे आहे. एकामध्ये 4, आणि 1 चमचा साखर घेतलेला आहे. 2 TBSP धनीचे पावडर, गरम मसाला 1 चमचा, जिरे, लसूण 7 ते 8 पाकळ्या, हळद घेतली आहे इथं 1/2 TSP, 2 इंच आलं घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. मी इथं सध्याला तरी 2 टीस्पून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही वांग्याच्या साईजानुसार तुम्ही घ्या. आणि इथे मी घेतलेली आहे चटणी, 2 चमचे चटणी घेतली आहे, आणि 1/4 TSP हिंग घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 1/2 कप मी वाळलं खोबरं घेतलेलं आहे, आणि 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, आणि 1 कप इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत. सो आता मी तुम्हाला आपल्या वांग्याला जे स्टफिंग लागतं ते मी तुम्हाला कसं करायचं आणि काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते. आता आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे, शेंगदाणे घ्यायचे आहेत, हे बारीक करून घ्यायचं आहे. आता मी शेंगदाणे आणि बरेच उकडा हे सगळं मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. सो आता नेक्स्ट आपल्याला बाकीचे जे वस्तू आहेत ते कोणते बारीक करून घ्यायचे मी दाखवते. आपल्याला लसूण घालायचे आहे, कोथिंबीर घालायची आहे, त्यानंतर आलं घालायचं आहे, हे मी चॉप करून घालणार आहे, जिरे पण घालायचे आहेत, हे बाकीचे सगळे अंतर वस्तू घालायचे. मी शेंगदाणे आणि बरेच खोबरे हे असं बारीक करून घेतलेलं आहे, तुम्हाला सुद्धा असंच घ्यायचं आहे. आता आपण आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीरची, शेंगदाण्याचा कूट खोबरं, आता ह्याच्यामध्ये धनिया पावडर, चटणी, हा किचन किंग मसाला आहे, हा 1/2 टीस्पून, हळद, हिंग, मीठ, साखर घातली की थोडी चव येते त्यामुळे मी घातलेला आहे. आपल्याला ही स्टफिंग आपलं रेडी होणार झालं. त्याला छानसं थोडस काढून घ्यायचं आपल्याला. आता ह्याच्यामध्ये आपण थोडस तेल घालूया. आपलं हे स्टफिंग रेडी आहे. मी एक तुम्हाला भरून दाखवते की कसे भरायचे त्याला. हे व्यवस्थित याच्या हातमध्ये घालायचं आहे. याला असं थोडस प्रेस करायचं आहे तुम्हाला. हे तुम्ही कमीत कमी 4 दिवस ठेवून खाऊ शकता. टोटल याला पाणी यूज करायचं नाही आहे. तेच मी बाकीचे पण तुम्हाला भरून दाखवणार आहे. सेम असंच तुम्हाला भरायचं आहे. आता माझ्या 6 वांगेला बरोबर पुरलेला आहे. आता तुम्हाला ह्याच्यासाठी मी उकडायचे कसे हे मी तुम्हाला दाखवतो. हे आपल्याला आता पाणी गरम झालेलं आहे, हे चाळण ह्याच्यावरती असं ठेवायचं. टिक घ्यायचं आहे तुम्हाला, आणि हे याच्यावरती असं कव्हर करून ठेवायचं आहे. असं ह्याची की बाप नाही करावं लागेल.
कमीत कमी हे तुम्हाला 15 मिनिट असं बारीक करून बारीकसीमध्येच ठेवावं लागणार आणि हे उकडलं की तुम्हाला समजून येईल थोडशा शुगरून काळे झालेले असतात. मी तुम्हाला दाखवेन नंतरला आणि ते झाले की आपल्याला काढायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी सिक्रेट मसाला सांगते तो कसा यूज करायचा काय यूज करायचा हे तुम्हाला सांगू. आता 15 मिनिटं झालेले आपण शिजत ठेवू. आपण शिजत काय हे बघून घेऊया. ह्या जो उकडलेले आहेत ते आपण बघून घेऊया. वाव मस्त छानच उकडलेले आहेत. सो आपण आता हे कसे शिजलेत हे मी दाखवते तुम्हाला. आपण असं चाकू घ्यायचा आणि त्यावर थोडस प्रेस करायचं. एवढा हा चाकू आतमध्ये जातोय त्यामुळे आपले हे वांगे शिजलेले आहेत. ओके सो आता मी ह्याला तुम्हाला कशी फोडणी मारायची हे मी दाखवतो. तर फोडणीसाठी लागणारे साहित्य काय मी दाखवतो तुम्हाला. मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि कढीपत्ता 1 TSP तीळ 1 TSP हाच जो मी म्हटलेला तो मॅजिक मसाला आहे आणि 1 चमचा जिरे तेल 1 चमचा आणि एक तूप. आपण थोडस चुलीवरची टेस्ट येण्यासाठी मी इथे थोडस कोळसा गरम करत ठेवली आहे. आता तेल घालून घ्यायचं आहे. याच्यात मोहरी टाकली जिरे तेल आता हा आहे मॅजिक मसाला. हा थोडस वरण मी स्प्रिंकल करते. हा 1 नंबर छान लागते त्याला त्यामुळे मी घातलेला आहे. हे थोडस हलवून घ्या. शिस्त एकदम शिस्त हवा आहे त्याला कारण वाट जे वांगी आपण भरलेली आहेत ना तिचं स्टफिंग सगळं. आपण आता ह्याला जी चुलीवरची जी चव येते त्यासाठी आपण हा मध्ये कोळसा ठेवून घेऊया. हा असा ह्याच्यावरती मी थोडस तूप घालते. फक्त 2 मिनिट जास्त पण नाही. 2 मिनिट मी असं घरभर राहते. सो फ्रेंड्स रेडी आहे गावरान उकडी वांगी. सो हे तुम्ही पण करून बघा. माझं स्टफिंग बिलकुल भी हललेला नाही आहे. सो तुम्ही सुद्धा ट्राय करा घरी. आणि ह्याची टेस्ट सुद्धा आपली जसे आपण चुलीवरचे खातो सेम तशीच होते. आणि एकदा जरूर जरूर ट्राय करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.